नमस्कार, मैं हूं श्रीनिवास सिरमल्ले। आप देख रहे हैं TSTV न्यूज। आइए देखते हैं शहर के कुछ वेरी ओन NES इंग्लिश मीडियम स्कूल एंड आई एम हियर टू इंट्रोड्यूस द चीफ गेस्ट ऑफ टुडेज प्रोग्राम डॉक्टर स्नेहलता श्यामराव देशमुख। डॉक्टर स्नेहलता देशमुख MS FRCS was the Vice Chancellor of University of Mumbai from the year 1995 to 2000. She was born on 30th December 1938. She has completed her schooling from the IES school and inter-science from Ramnarayan Ruiya College, Matunga. She completed her MBBS in 1960 from Sheth GSM College and MS in General Surgery in 1964. Also, she was awarded Honorary FRCS from Edinburgh in 1993. Honorary membership of Ms. Ambali Sir, the Gati Marbulkarani se maya sangatlo, tyancha shabda. ते म्हणाले, जेव्हा तुम्ही भाषणाला जाल तेव्हा तुम्ही युवक आणि युवतींना प्रथम संबोधित करा, कारण युवक हो विश्व उद्याचे किमसे, युवक हो विश्व उद्याचे किमसे, जे जे अमुचे ते ते हो तुमच्या उपयोगाचे, युवक हो विश्व उद्याचे किमसे। आणि म्हणूनच ज्यांच्या खांद्यावरती आम्ही पुढे जाणार आहोत ओझं टाकून त्या युवक आणि युवतींना प्रथम संबोधित करते, कारण इतक्या मोठ्या संख्येने ते इथे आलेले आहे। त्याच्यामध्ये त्यांचं शाळेचं प्रेम दिसून येत आणि कितीतरी अडचणी सहन करून ते इथे आज इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे। खरोखर मनपूर्वक त्यांना धन्यवाद देणार होते, परंतु मी धन्यवाद हा शब्द माझ्या कोशातून आता काढून टाकलाय, कारण कुलगुरू असताना कितीतरी वाद निर्माण झाले हो। म्हणून ऋणभावना मात्र व्यक्त करते, कारण ती एक तालबद्ध कल्पना आहे आणि एकमेकांना जवळ आणणारी ही संकल्पना आहे। म्हणून मी आपल्या सर्वांची, ज्यांनी मला इथे बोलवलं, त्या अंबवणे ताई, गीता, मीना अशी दोन नावं आहेत त्यांना, त्यांची लेख जी मला इथे घेऊन आली त्यांना प्रथम संबोधित करते। आणि व्यासपीठावरील मान्यवरांना तर संबोधित करायलाच हवं, ज्यांनी माझा भाषणाचा भार थोडा कमी केला ते आपले डॉक्टर जोशी। इतके सुंदर बोलले की मी प्रभावितच झाले। आमचे अध्यक्ष शेव खडा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ज्या जयश्रीच्या शेजारी बसल्या आहेत त्यांचा मुद्दा उल्लेख करायला हवा मला। जयश्री आणि श्रीयुत धामणकर यांच्या घरी मला जाता आलं नाही म्हणून थोडंसं वाईट वाटलं, कारण जयश्रीचा हातचा नाश्ता काही मला घेता आला नाही। परंतु आपण सर्वांनी इतक्या प्रेमाने, कौतुकाने आणि आदराने मला इथे बोलवलं, मी तुमची खरोखरच ऋणी आहे। आणि असं म्हणतात, इथे आल्यावरती काय दिसलं मला, येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात वाणी ओढ हवी, जाणाऱ्याला परत फिरून येण्याविषयी ओढ हवी, ऐसा सुंदर माणुसकीचा जरा वाहावा मनामध्ये, या NES शाळेचा उत्कर्ष व्हावा जगामध्ये, उत्कर्ष व्हावा जगामध्ये, असा मी आशीर्वाद देते आपल्याला। प्रत्येक शाळेने शिक्षण कसं असावं याच्याबद्दल विचार करण्याची आज वेळ आलेली आहे। नुसतंच वर्गामध्ये शिक्षण देणं म्हणजे आपलं इति कर्तव्य झालं असं वाटत नाही मला, आणि म्हणून भिवंडीसारख्या ठिकाणी कमीत कमी अर्ध गुरुकुल तरी असावं असं मला स्वतःला वाटतं। सगळ्याच ठिकाणी गुरुकुलाची आज गरज आहे, कारण घरची परिस्थिती अशी आहे की आजी आजोबा वृद्धाश्रमात, आई कामावरती जाते, वडीलही कामावरती जातात, आणि मग परिस्थिती अशी होते की वडील कामावरती, आई कामावरती, निज आणि डोळ्यात सांगायला कोणी नाही अशी त्या मुलाची अवस्था होती।
तेव्हा ही अवस्था होऊ नये म्हणून सकाळी 7 ते संध्याकाळी 7 जर मूल या गुरुकुलामध्ये असलं तर मला वाटतं शिक्षकांना त्यांच्यावरती चांगले संस्कार करता येतील, सुसंस्कारित शिक्षण त्यांना मिळू शकेल. मातृत्व हेच करिअर. करिअर मी सुद्धा केलं, म्हणजे डॉक्टर झाले, कितीतरी अवॉर्ड मिळवली, परंतु त्यावेळेला ज्या अडचणी आल्या आणि त्यावेळेला जो मला मानसिक ताप झाला तो ताप बघून मला असं वाटलं की पहिली 5 वर्ष चढली आईने मुलांची काळजी आणि म्हणून पहिली 5 वर्ष माझं हेच करिअर असावं असं मला स्वतःला वाटलं. मी माझ्या आयुष्याची एक एक महत्त्वाची अडचण सांगते. मी असिस्टंट प्रोफेसर होते केली आणि प्रोफेसरचं प्रमोशन नायक हॉस्पिटलमध्ये आलं. माझी मुलगी लहान होती आणि मुलगाही लहान होता. त्यांच्या शाळा बदलण्यापासून ते त्यांना कसं वाढवायचं पुढे, कारण मी केलीमध्ये क्वार्टर्समध्ये राहत होते. विचार करून मी ते प्रमोशन नाकारलं, कारण मला माहिती होतं की मी हे प्रमोशन जर आज घेतलं नाही तर पुढची 5 वर्ष मला प्रमोशन मिळणार नाही. परंतु मुलांचं करिअर हे मला जास्त महत्त्वाचं वाटलं म्हणून मी ते नाकारलं. आणि आता वृद्धत्वाकडे झुकताना, म्हणजे वृद्धच झालेली आहे मी, वृद्धत्वाकडे झुकताना मला असं वाटतं की आई नोकरी करते तेव्हा तिची इतकी ओढ होते की ना धड मुलांच्याकडे पाहता येत, ना धड नोकरीमध्ये लक्ष लागत नाही. परंतु मुलांना मात्र संस्कारक्षम त्यांचं जे वय आहे त्या वयामध्ये समाजधारणेचा विचार आणि उदात्त संस्कार याच्यावरती आपली लोकशाही उभी आहे. तेव्हा हे दोन्ही गोष्टी आपण जरूर विचार कराव्या आणि त्याच्यानंतर ठरवावं आपल्याला काय करायचं. मला एकत्रितपणाने काम केलं तर ते किती चांगलं होतं. मला वाटतं एमएसमध्ये असंच झालं, या शाळेमध्ये असंच झालं की तुम्ही एकत्रितपणाने सगळ्यांनी काम केलं, तो कर्मचारी असो, तो शिक्षक असो, तो मॅनेजमेंटचा कन्सल्टंट असो, कोणीही असो, तो डॉक्टर असो, पण सगळ्यांनी एकमताने काम केलं आणि म्हणूनच ती एमएस शाळा आज खरोखर प्रतितयश शाळा म्हणून बनली जाते. 50 वर्ष झाली आणि 50 वर्षात तुम्ही कितीतरी गोष्टी चांगल्या केल्या, कितीतरी विद्यार्थी घडवले ज्यांनी नाव कमावले, निर्णायक क्षेत्रामध्ये नाव कमावले. आता डॉक्टर जोशीने आपल्याला सांगितलं, आता त्याच्या चेअरमनने सांगितलं, त्याचं श्रेय कुणाला जात आहे? त्याचं श्रेय जात आहे श्रीयुत कर्वे, श्रीयुत कुंडे, श्रीयुत कारवा आणि श्रीयुत कुलकर्णी, ज्यांनी ही संकल्पना तुमच्यापुढे मांडली की शिक्षणानेच सर्व काही होतं. दुसरं मला एक फार आवडलं ते म्हणजे ज्ञानार्थ प्रवेश आणि सेवार्थ प्रस्थान. प्रवेश आणि प्रस्थान ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रवेश घेतल्यानंतर तो त्या मुलाला आपण घडवतो आणि जेव्हा प्रस्थानाची वेळ येते तेव्हा त्याला सेवावृत्ती शिकवतो. सेवावृत्ती शिकवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हीच सेवा म्हणजे देशाची सेवा, राष्ट्राची सेवा, हीच सेवा आज महत्त्वाची ठरते. आज जे आपले सगळे पुढारी आहेत त्यांच्याकडून आपल्याला खरं म्हणजे शिकायचं, परंतु काय शिकायचं नाही त्यांच्याकडून हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं की बोलायचं कसं, संवाद कसा साधायचा, काय बोलायचं, किती बोलायचं, कशा तऱ्हेने बोलायचं, की तुम्ही कोणी कामच केलं नाही, दादीच्या दोघांनी कामच केलं नाही, आता आम्ही करून दाखवतो असं न म्हणतो. आपण जे काम करतो ते काम कशा तऱ्हेने करतोय हे पाहायला हवंच नक्की. आणि हेच शिक्षण आपण मुलांना देतोय आज टीव्हीच्या माध्यमातून, वृत्तपत्रांच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, अनेक माध्यमांच्यातून हे शिक्षण दिलं जातंय. तेव्हा हे शिक्षण कसं असावं, त्याच्यामध्ये शब्द कसे वापरावे, त्याच्यामध्ये आपण संवाद कसा साधावा याला महत्त्व आहे. आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा आम्हाला असं शिकवलं गेलं, देर आर 3 एम्स विच आर इम्पॉर्टंट, मेन मटेरियल एन मन्या. मी म्हटलं असं का? व्हॉट अबाउट डब्ल्यू विच लुक्स एक्झॅक्टली ऑपोजिट एम, दॅट इज विमेन, वेल्थ अँड विस्डम. या तिन्ही गोष्टी इतक्याच महत्त्वाच्या आहेत, कातंभर जास्तच महत्त्वाच्या आहेत मला वाटतं.
तेव्हा स्त्री आणि पुरुष असा भेद न करता आपण जर एक मताने पुढची वाटचाल सांगतो तर आज जे जगामध्ये घडतंय की कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, की कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही आणि कुटुंब उद्ध्वस्त होण्याकरता आपण चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. अरण्य साधलेली विध संपदा करावा, आपण ठरव केलेला आनंद आठवा, ज्ञानामृताचा त्यागो आत्मतृप्त झालो, अरण्य मंदिराचा उत्कर्ष होत जावा, उत्कर्ष होत जावा. आणि कुसुमाग्रजांच्या शब्दात ते म्हणतात, नाविका आम्ही परंतु शिवतो सात नभा खाली निर्मित नवक्षिती जे पुढे चला उभारा शुभ्र शिरेची गर्वाने ओळखली आणि कथाया खुळ्या सागराला अनंत अमुची देया शक्ती अनंत अनाया किनारा तिला पावला. त्या सागराला किनारा आहे पण तुमच्या उत्साहाला किनारा नाही. तुमचा उत्साह असाच खळखळत राहू दे, तुमच्या पंखामध्ये गरुड बरारीचं बळ येऊ दे, परंतु तुमचे पाय मात्र याच जमिनीवरती घट्ट रोवून असू दे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि माझं भाषण संपवते. संस्थापक जे आज आम्ही गव्हर्निंग काउन्सिल मेंबर्स आहोत, ते सर्व पास्ट टीचर्स, प्रेझेंट टीचर्स, कर्मचारी आणि आमचे सगळे हितचिंतक, या सगळ्यांच्या विचारांचा एक गोफ आम्ही आज तयार करून तुमच्या समोर मांडतोय. गोकुळात रंग खेळतो हरी, राधिकेचा राज पूर्ण जा तुझा घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिकेचा राज पूर्ण जा तुझा घरी. रंगुरी गुलाल पाठतो सांगते अजूनही तुला पडो परी. राजी के जरा जपून दास जाते